समाजात हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. हुंड्यामुळे अनेक विवाहितांना आत्महत्या कराव्या लागत असल्याच्या बातम्या आपण रोजच ऐकत असतो, पाहत असतो. कित्येक पालकांना शेतीवाडे विकून मुलींच्या लग्नात लाखोंचा हुंडा द्यावा लागतो. कायद्याने हुंडा देणं आणि घेणं बंदी असताना समाजाला मात्र या अनिष्ट प्रथेची कीड लागली आहे. हुंडा घेत नाही म्हणून परभणीच्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या वराला नाकारण्यात येत आहे. खोट्या प्रतिष्ठेविरुद्ध लढणाऱ्या एका मुलाची ही वेगळी बात झाल्या की पालकांना मुलींच्या लग्नाची चिंता सतावत असते. आपल्या लाडकीला सुंदर शिकलेला नोकरीवाला निर्व्यसनीवर मिळावा ही सगळ्याच वधूपित्यांची इच्छा असते. आपल्या मुलीचं चांगलं व्हावं म्हणून अनेक वधूपिता मुलगा बघताना खूप पारखून निरखून घेतात आणि मग या निरखण्या पारखण्यातच मुलांचा हुंडा वाढत जातो. हुंडा विरोधी चळवळीवर समाज प्रबोधन आजही सुरू आहे, पण एखादा तरुण या हुंडा पद्धतीच्या विरोधात गेला तर मात्र त्याला समाजाच्याच विरोधाला सामोरं जावं लागतं. असाच काहीसा अनुभव अशोक देशमाने या ध्येय वेड्या अभियंत्याला आलाय. लग्नामध्ये टीव्ही फ्रीज कूलर सोबत चमचा पासून सगळ्या वस्तू दिल्या जातात, पण मी म्हटलं की मला वधू पक्षाकडून एक वस्तू पण घ्यायची नाही. तर मग याच्यामध्ये बऱ्याच पालकांना असं मत व्यक्त केले की आमची प्रतिष्ठा असते, लग्नामध्ये जर तुम्हाला वस्तू घ्यायच्या नसतील तर त्या वस्तू तुम्ही तिकडे नेऊन फेकून द्या, पण आमच्याकडून तुम्हाला वस्तू घ्याव्याच लागतील. अशा कारणामुळे बऱ्याच वधू पक्षाकडून मला रिजेक्ट पण केलं गेलं. अशोक देशमाने हा मूळचा परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मंगरुळ बुद्रुक या छोट्याशा गावचा. घरची परिस्थिती बेताची असताना वडिलांनी त्याला शिलाई मशीन चालवून शेतीच्या उत्पन्नातून मोठ्या संघर्षातून शिकवलं. पेशानं तो सॉफ्टवेअर इंजिनियर असून पुण्यातील एका कंपनीत तो कामालाही आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, विवाहानंतर मुलींना होणारा जाच पाहून त्यानं कुठलाही हुंडा किंवा आंदण न घ्यायचं ठरवलं. पण त्याचे हे आदर्श विचार हुंड्याच्या किडीनं ग्रासलेल्या चार वधूपित्याला रुचले नसल्यानं त्यांनी अशोकला थेट नाकारलं. सेलू तालुक्यातील हट्टा येथील अर्चना काठोळे या उच्च शिक्षित तरुणी बरोबर हुंडा न घेता अशोकनं गेल्या 21 नोव्हेंबरला अगदी साध्या पद्धतीनं लग्न केलं, त्यामुळे अर्चना आणि तिचे वडील आनंदित दिसून येत आहेत. आई वडिलाची परिस्थिती नसल्यामुळे आम्हाला हुंडा देणं शक्य नव्हतं. इच्छा असूनही चांगली स्थळं नाकारत होती. अशा परिस्थितीत यांना हुंडा न घेता, कोणतीही वस्तू न घेता मला स्वीकारलं, याचाच मला आनंद आहे. अशोक सारख्या समाजशील तरुणाच्या विवाहाच्या निमित्तानं चर्चेला आलेला हुंड्यासारखा हा विषय समाजासाठी घातक असताना समाज मात्र या अनिष्ट प्रथेला चिकटून बसलाय. अशोकचं आज लग्न झालंय, तरुण हुंडा नाकारतायत, पण समाज मात्र हुंडा नाकारणाऱ्या तरुणांनाच नाकारत असेल तर तो दोष कुणाचा म्हणायचा? गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.